तर तर आपण सॉल्वेंट आणि सॉल्ट काय आहे ते बघितले. द प्रोसेस ऑफ फॉर्मिंग अ सोल्युशन बाय मिक्सिंग अ सोल्यूट इन अ सॉल्वंट इज कॉल्ड ॲज अ डिसोल्युशन. आता डिसोल्युशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ फॉर्मिंग अ सोल्युशन, हे एक प्रोसेस आहे सोल्युशन बनवण्याची, बाय मिक्सिंग अ सॉल्यूट इन अ सॉल्वंट. म्हणजे सॉल्यूट आहे जे मीठ आहे जे पाण्यामध्ये विरघळतो त्याला डिसोल्युशन म्हणतात. अकॉर्डिंग टू द स्टेट ऑफ द कॉम्पोनंट सोल्युशन कॅन बी मेनी टाईप्स. द सोल्युशन सच ॲज अ सी वॉटर, ब्ल्यू विट्रिओल, डिझॉल्व्ह इन अ वॉटर, साल्ट डिझॉल्व्ह इन अ वॉटर, शुगर सिरप आर द टू टाईप सॉलिड अँड लिक्विड. इन द ॲडिशन दिस द सोल्युशन कॅन बी ऑफ द टाईप ऑफ अ लिक्विड इन अ लिक्विड. फॉर एक्झाम्पल व्हिनेगर, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड एक्सेट्रा, गॅस इन अ गॅस, फॉर एक्झाम्पल एअर सॉलिड इन अ सॉलिड, अलॉय लाईक अ ब्रास, स्टील, स्टेनलेस एक्सेट्रा, सॉलिड इन अ सॉलिड, गॅस इन अ गॅस, लिक्विड इन अ लिक्विड, गॅस इन अ लिक्विड, फॉर एक्झाम्पल क्लोरिन वॉटर, क्लोरिनेटेड वॉटर, हायड्रोक्लोरिक ॲसिड एक्सेट्रा. द कंपोजिशन ऑफ द होमोजिनियस मिक्सचर दॅट इज से सोल्युशन युनिफॉर्म थ्रू आउट द बल्क. इफ द सॉल्वंट इज ट्रान्सपरंट लिक्विड द सोल्युशन इज ऑल्सो ट्रान्सपरंट अँड इट इज पास थ्रू अ फिल्टर पेपर. मग काय सांगितलं आहे? इफ द सॉल्वंट म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त प्रमाण म्हणजे काय आहे, पाणी आहे एखाद्या बीकरमध्ये, ते जर ट्रान्सपरंट असेल तर ते सगळं सोल्युशन होईल, ज्याच्यामध्ये काही मिसळल्यानंतर ते कसं होईल, ट्रान्सपरंटच होईल आणि इट पास थ्रू द फिल्टर पेपर. आणि तुम्ही एखाद्या फिल्टर पेपरमधून सुद्धा ते पास होऊ शकते. त्यानंतर आहे सस्पेन्शन, त्याला आपण निलंबन मराठीमध्ये म्हणतो. आता सस्पेन्शन म्हणजे काय थोडक्यात बघूया. सस्पेन्शन म्हणजे काय? इन द सेकंड बीकर इन द अबोव ॲक्टिव्हिटी द हेट्रोजेनस मिक्सचर ऑफ द वॉटर अँड सॉ डस्ट वॉज फॉर्म. इट इज द मिक्सचर ऑफ लिक्विड अँड द सॉलिड. द हेट्रोजेनस मिक्सचर ऑफ द लिक्विड अँड सॉलिड इज कॉल्ड ॲज अ सस्पेन्शन. द डायमीटर ऑफ द सॉलिड पार्टिकल इन द सस्पेन्शन इज लार्जर दॅन द 10^-4 मीटर. देअर फॉर द लाईट कॅनॉट बी ट्रान्समिटेड थ्रू इट. मोर ओवर दिस सॉलिड पार्टिकल रिमेन ऑन द ऑर्डिनरी फिल्टर पेपर ॲज रेसिड्यू अँड देअर फॉर द लिक्विड अँड सॉलिड कंपोनंट ऑफ द सस्पेन्शन गेट सेपरेटली बाय द फिल्ट्रेशन. तर सस्पेन्शन म्हणजे काय? जर आपण एक बिकर घेतलं आणि त्याच्यामध्ये जर आपण पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये जर मातीचे खडे टाकले किंवा काही भुसा टाकला तर किती जर तुम्ही त्याला स्टेअर केलं तर ते एकमेक मिक्स होणार नाही. आणि तुम्ही त्याला बघा तर याला आपण हेट्रोजेनस मिक्सचर म्हणत असतो, कारण त्याच्यामध्ये दोन फेज आहेत, एक सॉलिड आहे आणि एक लिक्विड आहे. आणि जर तुम्ही तो फिल्टर पेपरमध्ये पास केले तर तो काय होईल, तर फिल्टर पेपरमध्ये तो स्टॅग्नेट होईल, जमा होईल. म्हणजे जर तुम्ही जर हेट्रोजेनस मिक्सचरला जर सेपरेट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही फिल्टरद्वारे करू शकता. नंतर आहे कोलोइड. द कोलोइड म्हणजे काय मित्रांनो, एकदा बघूया. द मिक्सचर ऑफ वॉटर अँड मिल्क इन द थर्ड बीकर इन द अबोव ॲक्टिव्हिटी इज ट्रान्सल्युसेंट. इट मीन्स दॅट वेन द लाईट इज इन्सिडेंट ऑन द सरफेस ऑफ दिस मिक्सचर इट इज अ पार्टली ट्रान्समिटेड अँड पार्टली स्कॅटर्ड. दिस इज बिकॉज ऑफ द टिनी पार्टिकल ऑफ द मिल्क फेज इन द हेट्रोजेनस मिक्सचर आर डिसअपियर इव्हेंटली in the water phase and the diameter of this particle is around 10^-5 meter, such as a heterogeneous mixture is called as a colloids. तुम्हाला कोलोइड म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण कलील म्हणतो. बघा आता की दुधाचे आणि पाण्याचे जे मिश्रण आपण घेतले, आता हे मिश्रण कसे असतात, अपारदर्शक असते, त्याला आपण ट्रान्सल्युसेंट म्हणतो. म्हणजेच या मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे जे प्रकाश ज्यावेळेस पडतो काही प्रमाणामध्ये तो ट्रान्समिट होतो आणि काही प्रमाणामध्ये तो स्कॅटर होतो. याचे कारण म्हणजे ह्या विषम ही काय, हे जे हेट्रोजेनस मिक्सचर आहे, आता दुधामध्ये काही जे मिक्सचर आहे ते सॉलिडमध्ये आहेत, काही कण काय कसे आहेत ते सॉलिडमध्ये आहे, त्यांचा आकार 10^-5 जास्त आहे. त्याच्यामुळे जे लाईट पडतो तर काही प्रमाणामध्ये ट्रान्समिट होतो आणि काही प्रमाणामध्ये स्कॅटर्ड होतो, त्यालाच आपण कोलोइड मिक्सचर म्हणतो. However, as the pore of the ordinary filter paper are larger than the colloids.
The heterogeneous mixture cannot be separated by the filtration. आता हे जे असते मिक्सचर हे आपण कुठल्याही फिल्टरद्वारे आपण वेगळे करू शकत नाही, कारण जे सॉलिड पार्टिकल आहे ते खूपच लहान असतात. ते कॅनॉट बी सेपरेटेड बाय द फिल्टरेशन. मिल्क इज इट सेल्फ अ कोलाइड. आता दूध ते एक स्वतः काय जर कोलाइड आहे. एन इट सॉलिड अँड लिक्विड पार्टिकल ऑफ द प्रोटीन फॅट एक्सेट्रा. आता कसं आहे, त्यामध्ये प्रोटीन पण आहे दुधामध्ये आणि फॅट पण आहेत, आणि ते कसे आहेत तर सॉलिड रूपामध्ये आहेत. हॅविंग डायमीटर अराउंड द 10^-5 meters आर द डिस्पर्स इन द aqueous मीडियम. आता त्या मिश्रणामध्ये ते काय केलेले आहेत तर सगळे पार्टिकल मिक्स झालेले आहेत. अ पार्ट ऑफ दिस देअर आर मोर टाईप ऑफ द कोलाइड सच एज अ सॉलिड इन अ गॅस, फॉर एक्झाम्पल स्मोक. जर तुम्ही धूर बघितला तर धुरामध्ये काय असतं तर गॅस असतो, एअर असते, त्याच्यामध्ये काय असतात तर काही सॉलिड पार्टिकलसुद्धा असतात. लिक्विड इन अ गॅस, लिक्विड इन गॅस मीन्स फॉर एक्झाम्पल फॉग क्लाउड, म्हणजे तो गॅस असतो पण त्याच्यामध्ये सुद्धा लिक्विड असते. तर समजून घेऊया आता संयोग कंपाऊंड म्हणजे काय असते. व्हेन स्टडींग द मॅटर वी हॅव सीन दॅट द इलिमेंट इज टाईप ऑफ द मॅटर हॅव्हिंग द सिम्पलेस्ट कंपोजिशन. ऑन द इन्स्पेक्शन ऑफ द कंपाऊंड ऑफ द टाईप ऑफ द कंपाऊंड ऑन द मिक्सचर इट इज अ लर्न दॅट दे आर फॉर्म टू आर मोर युनिट. Whether these units are in the joint state with the other separate decide whether the matter is compound or mixture. बघा म्हणजे जर एखादं मिक्सचर असेल दोन किंवा अधिक घटकापासून बनलेलं, तर हे घटक एकमेकाबरोबर जोडलेले स्थित असतात की स्वतंत्र असतात, त्यावर ते द्रव्य म्हणजे संयोग आहे की मिश्रण हे ठरविले जाते. त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला ट्रायथिस दिलेलं आहे. ट्रायथिसमध्ये काय दिलं आहे बघा, टेक अ टू युअर प्रोटीन डिश, टेक अ 7 grams आयर्न फिलिंग इन द फर्स्ट डिश इन द बोथ डिश ऑब्झर्व purchase and 4 grams sulfur in the second dish. Take a horseshoe magnet near the matter in the both dishes and observe. Transfer the entire iron filling from the first dish to the second. Stir with a glass rod and observe the taking the horseshoe magnet near the matter. Also observe the color of the matter. Now heat the matter in the second dish for a while and let it cool. Observe the color changes, if any, in the matter and observe the whether there is any effect on the horseshoe magnet on it. Record the all observation in the following table. तुम्हाला सांगितलं आहे काय घ्यायचं तर आयन फिलिंग अँड सल्फर वेअर मिक्स इन द डिश. आयन फिलिंग अँड सल्फर इन द डिश वेअर हिटेड टुगेदर. तर काय घेत राहे तुम्हाला की दोन डिश घ्यायचे, एकामध्ये मिक्सचर मिक्स करायचं आहे आयन फाइलिंग आणि दुसरं आहे की सल्फर. त्यानंतर त्याचा कलर कसा असतो, त्यानंतर इफेक्ट काय होईल हॉर्स शो मॅग्नेटवर, त्यानंतर आयन फिलिंग शो सल्फर इन द डिश वेअर हिटेड टुगेदर, आणि एकमेकांना जर हिट केलं त्यानंतर त्याचा कलर कसा असेल काय हे बघायचं आहे. तर याच्यासाठी मित्रांनो आपण एक चार्ट तयार केलेला आहे ऑलरेडी. जोपर्यंत आपण हे प्रॅक्टिकली बघत नाही तोपर्यंत मित्रांनो समजत नाही, त्यासाठी आपण हे फक्त चार्ट बघू शकतो आणि त्याची कल्पना करू शकतो. बघा मित्रो, आयन फाइलिंग अँड सल्फर वी आर मिक्स इन अ डिश, त्यांचा कलर कसा राहील तर ब्लॅक ऑफ ब्लॅक अँड येलो राहील, ब्लॅक किंवा येलो. आणि इफेक्ट काय होईल बघा, द मॅग्नेट अट्रॅक्ट द आयन फाइलिंग फ्रॉम द मिक्सचर, दस द आयन फाइलिंग अँड सल्फर पावडर कॅन बी सेपरेटेड बाय द फिजिकल प्रोसेस. म्हणजे तर सेपरेशनची प्रोसेस होईल, त्याच्यामधनं काय होईल सल्फरमधून जे आयन फाइलिंग आहे ते पार्टिकल आहेत ते काय होईल वेगळे होतील. आयन फाइलिंग अँड सल्फर इन द डिश वेअर हिटेड टुगेदर. आता कलर कसा राहील, हीट केल्यानंतर ब्लॅक राहील. कंपाऊंड आयन सल्फाईड इज द फॉर्म, द मॅग्नेट हॅज नो इफेक्ट ऑन द आयन सल्फाईड. आता ज्यावेळेस आयनला आणि सल्फरला ज्यावेळेस कंबाईन हीट केलं त्यानंतर एक सल्फाईड तयार होईल, आयन सल्फाईड, आणि त्याच्यावर कुठलाही इफेक्ट होणार नाही मॅग्नेटचा. तर हा चार्ट तुम्ही काय करू शकता मित्रांनो, राईट डाऊन करू शकता.
तर मित्रांनो हा चार्ट आपण बघितला. आता त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे थेरी. थोडी थेरीमध्ये बघा काय in the above activity on testing the matter is obtained by mixing the iron filling and sulfur with the horseshoe magnet. It was found that the resulting matter was mixture of the iron and sulfur and possess properties of the both component. Some particles were yellow, they were sulfur. Some particles were black, they were the iron particles. The properties of the iron particles get attracted toward the magnet was unchanged. In the other words, the component of the iron sulfur were in the free in the state that matter. On the ordinary, when the iron filling and sulfur were heated together, the cool then was no effect of the magnet, and the characteristic yellow color of sulfur also disappear. म्हणजे वरील आपण आकृतीमध्ये बघितलं तर जे बघा जे द्रव्य होतं तर बघा जे दोन्ही द्रव्य जे नालाकृती चुंबक होतं त्या परीक्षा केल्यावर असे आपल्याला दिसले की तयार झालेले द्रव्य म्हणजे लोह व दुसरं म्हणजे गंधक आयन व सल्फर यांचं जे मिश्रम आहे ते दोन्ही गुणधर्म होते कारण ते पिवळे होते. त्याचे कण कसे होते तर पिवळे होते आणि सल्फरचे होते. काही कण काळे होते तर ते आयनचे होते. लोह चुंबकाकडे म्हणजे जे मॅग्नेट होतं त्याच्याकडे ओढले जाण्याचा कण हा गुणधर्म कशाचा होता तर लोहांचा होता म्हणजे आयनचा होता. म्हणजेच या द्रव्यात लोह व गंधक हे घटक सुंदर स्थितीमध्ये होते. म्हणजे बघा दोन धरले की ज्याच्यामध्ये मिक्सचर आहे त्या मिक्सचरमध्ये काय झाले फक्त आयनचे कण अट्रॅक्ट झाले आणि जे ते हिटेड केल्यानंतर जे मिक्सचर एकजीव बनलं त्याच्यावर कुठलाही परिणाम झालेला नाही आहे. फक्त जे आयन जे कण होते ते अट्रॅक्ट झाले आणि जे सल्फर होतं ते मात्र झालेलं नाही आहे. त्याच्यात आपल्याला असं समजते की अंडरस्टँड द मॅटर फॉर्म इन द अबव्ह ॲक्टिव्हिटी different form the original component. The chemical combination took place between the iron and sulfur due to the heating in the above activity. The atom of the iron and sulfur become a joined by chemical bond and form the molecule of the new component. Just duniya atom ek jeev jhale tyanantar ek navin padarth tayar jhala apan asu manu shakto. Atyanantar bagayta aplyala molecular formula and valency. There is a definite proportion of the constituent element in the component. Certain number of atom in the constituent element are joined to each other the molecules of the component. म्हणजे बघा की जे कंपाऊंड असते त्यांचं जे इलिमेंट असते जे त्याचं प्रमाण ठरावीत असते. कंपाऊंडच्या मॉलिक्युल्समध्ये एखाद्या इलिमेंटचे जे ॲटम असतात ते विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडली असतात. म्हणजे शेवटच्या कशामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावर ते डिपेंड असतात. तर आता ते केमिकल फॉर्म्युला कसे दर्शवतात ते आपण आता बघूया व ते कशा प्रकारे असतात ते खालच्या चार्टमध्ये आपल्याला समजेल. मग मित्रांनो हे चार्ट समजून घेण्यासाठी आपण एक चार्ट तयार केलेला आहे त्या चार्टकडे आपण जाऊया. हायड्रोजन वॉटर आहे, हायड्रोजन क्लोराईड आहे, मिथेन आहे आणि मॅग्नेशियम क्लोराईड आहे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे, कॉन्स्टिट्युएंट ऑफ द इलिमेंट दिलेलं आहे म्हणजे कशाकशाने बनलेला आहे तो, नंबर ऑफ द ॲटम कॉन्स्टिट्युएंट द इलिमेंट ते पण दिले. चला तर बघूया. बघा मित्रांनो वॉटर आहे, वॉटरचा जो केमिकल फॉर्म्युला दिला आहे तो आहे H2O. मग त्याच्यामध्ये आता कॉन्स्टिट्युएंट कोणकोणते आहेत, इलिमेंट कोणकोणते आहेत, तर हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. आता तुम्हाला दिसतो H2 म्हणजे दोन हायड्रोजनचे ॲटम आहे आणि एक ऑक्सिजनचा ॲटम आहे. हायड्रोजन क्लोराईड HCl त्याच्यामध्ये हायड्रोजनचा एक आहे आणि क्लोरीनचा एक आहे एक एक. त्यानंतर मिथेन CH4 मग त्याच्यामध्ये कार्बन आहे आणि हायड्रोजन आहे. तर बघा कार्बनचा 1 आहे आणि CH4 कशाचा आहे तर 4 आयटम हायड्रोजनची आहे. त्यानंतर मॅग्नेशियम क्लोराईड त्याच्यामध्ये बघा MG आहे त्याला म्हणजे बघा MG कुठला त्याला एक ॲटम आहे MG चा
आणि सी एल सी एलचे दोन ॲटम आहेत. तशाप्रकारे नंबर ऑफ द ॲटम ऑफ द कन्स्टिट्युएंट ऑफ द इलिमेंट, कशाप्रकारे इलिमेंट बनतो आणि किती ॲटम असतात, इलेक्ट्रॉन असतात, त्याचं प्रमाण काय असते आपण इथं बघितलेलं आहे. वी हॅव सीन दॅट द रिलेशन बिटवीन द मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड नंबर ऑफ द ॲटम व्हेरियस इलिमेंट इन द मॉलिक्युल्स. आता आपण काय बघितलं, एक रिलेशन बघितलेलं आहे, मग जे केमिकल फॉर्म्युला असतो आहे की नाही आहे की नाही, त्याच्यावर आपल्याला समजते की कोणत्या एलिमेंटचे किती ॲटम त्या कंपाऊंडमध्ये आहे किंवा त्या मिक्सचरमध्ये. समजेल बघा, आता सी एच फोर मिथेनचा फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये एक ॲटम कार्बनचा आहे आणि चार हायड्रोजनचा आहे, म्हणजे सी एच फोर हा याचा केमिकल फॉर्म्युला झालेला आहे. ही आपण रिलेशन आता थोडक्यात बघितलं आहे. द ॲबिलिटी ऑफ जॉईनिंग द अनदर ॲटम विथ द केमिकल बॉन्ड इज केमिकल प्रॉपर्टी ऑफ द इच ॲटम. मग ज्यावेळेस दुसऱ्या एखाद्या अशी एखाद्या ॲटमसोबत जर एखादा ॲटम जर केमिकल बॉन्डने जर जोडल्या जात असेल आहे नाही, त्याला ती केमिकल प्रॉपर्टी असते त्याची प्रत्येक ॲटमची. द ॲबिलिटी ऑफ द इंडिकेटर द नंबर ऑफ अँड द नंबर इज कॉल्ड द व्हॅलन्सी ऑफ दॅट ॲटम. आणि त्या जुळून घेण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणतो, तर व्हॅलन्सी ऑफ द ॲटम, म्हणतो. द ॲटम फॉर्म अ मेनी केमिकल बॉन्ड विथ द अदर ॲटम ॲज द व्हॅलन्सी. जनरली व्हॅलन्सी ऑफ द इलिमेंट रिमेन अ कॉन्स्टंट इन इट्स व्हेरियस कंपोनंट. आणि जवळपास सर्व कंपोनंटमध्ये त्यांची जी व्हॅलन्सी असते ती कॉन्स्टंट असते. मग मित्रांनो, आता डू यू नो बघूया थोडक्यात. द सायंटिस्ट परफॉर्म मेनी एक्सपेरिमेंट रिगार्डिंग द कंपोजिशन ऑफ द मॅटर ड्युरिंग द 18th and 19th century and form they deduce the valency of the element. तर मित्रांनो बघा, त्यांनी वेगवेगळे शोध लावले. त्यांनी वैज्ञानिक 1800 शतकामध्ये संयुगाच्या घटकासमध्ये अनेक प्रयोग केले व त्यावर मूलद्रव्याच्या संयोजा शोधून काढल्या. बघा आता मित्रांनो, इथे टेबल दिलं आहे, इथं आपलं काय करायचं आहे, तर यांच्या जे बघा इथं काय दिलं आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड दिलं आहे, एस सी एल हायड्रोक्लोरिक ॲसिड. कॉन्स्टिट्युएंट ऑफ द इलिमेंट काय, एच हायड्रोजन प्रत्येकामध्येच आहे. आणि दुसरा दिलेलं आहे क्लोरीन आहे, ऑक्सिजन आहे, एक्सेट्रा. व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनची जी व्हॅलन्सी असते म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, तर एक असतो. आणि जो नंबर ऑफ द बॉन्ड फॉर्म बाय एक्स विथ एच, आता किती यानं बॉन्ड केलं म्हणजे याची व्हॅलन्सी किती आहे हायड्रोजनची आपण बघितली. नंबर ऑफ द बॉन्ड फॉर्म बाय एक्स विथ एच ही आता बघायचं आपल्याला. व्हॅलन्सी ऑफ एक्स किती आहे आपण व्हॅलन्सी बघूया, त्यानंतर हे मधलं बघूया. यासाठी चार्ट आपण तयार केले आहे. बघा मित्रांनो, चार्ट कसं आपल्याला फिलअप करायचं आहे. बघा आता हायड्रोजनची जी व्हॅलन्सी आहे ती 1 असते, म्हणजे कारण त्या शेवटच्या कक्षेमध्ये हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन असतो. आणि जी ही इथं तुम्हाला इलिमेंट दिसतात हे इथं जे दिलेले आहेत ठीक आहे, याची जी व्हॅलन्सी आहे ती इथं दिलेली आहे. बघा क्लोरीनची 1 दिलेली आहे, ऑक्सिजनची 2 दिलेली आहे ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक वेगवेगळ्या इलिमेंटची दिलेली आहे. आणि त्याच्यावरून आपण ठरवलेलं आहे की नंबर ऑफ द बॉन्ड फॉर्म बाय एक्स अँड विथ एच, किती बॉन्ड होऊ शकतात. म्हणजे बघा, जेवढे बॉन्ड असतील तर तेवढे काय होऊ शकतात, तर बॉन्ड तयार होऊ शकतात. कारण जेवढे इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षामध्ये असतील दुसऱ्या एलिमेंटच्या, तेवढे बॉन्ड होऊ शकतात. इथं आपण टेबल तयार केलेलं आहे, हे तुम्ही लिहून घेऊ शकता. चला तर जाऊया समोर. मित्रांनो, व्हॅलन्सी ऑफ द कॉन्स्टिट्युएंट इलिमेंट कॅन बी डिड्यूस फ्रॉम द नोन मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. म्हणजे कंपाऊंड असते जे त्याचं सूत्र असते, त्यावरून आपण घटक मूलद्रव्याच्या संयोजा ओळखता येतात. यासाठी हायड्रोजन संयोजा एक आहे, आधार आहे. यावर मूलद्रव्य संयोजा माहीत असल्या त्यावरून तिरकस गुणाकार करून ऋणसूत्र लिहिता येईल खालीप्रमाणे. बघा, क
करता येईल आपल्याला बघा, आता इथं दिलेलं आपल्याला ते आपण सॉल्व्ह करूया. टू राईट द सिम्बॉल ऑफ द कॉन्स्टिट्युएंट, द क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ द मेथड टू रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ सिम्पल कंपाऊंड. राईट द सिम्बॉल ऑफ द कॉन्स्टिट्युएंट सी अँड ओ. स्टेप टू, राईट द व्हॅलेन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह इलिमेंट. आता काय करायचे, रिस्पेक्टिव्ह इलिमेंटची आपल्याला व्हॅलेन्सी लिहायची. कार्बनची 4 आहे, ऑक्सिजनची 2 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑब्टेन द नंबर ऑफ द आयटम अँड कॉन्स्टिट्युएंट इलिमेंट द मॉलिक्युलर टू फॉर्म. आता काय करायचं, याची क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे अशा प्रकारे. क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला लिहायचं आहे, राईट द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड ऑब्टेन बाय द क्रॉस मल्टिप्लिकेशन, मीन्स C2O4. याद्वारे आपण काय करू शकतो, तर कुठल्याही कंपाऊंडचे केमिकल फॉर्म्युला आपण फाईंड आउट करू शकतो. आणि ते झाल्यानंतर काय करायचं आहे, टू राईट द फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड, द नंबर ऑफ द कॉन्स्टिट्युएंट आयटम इन द फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला शुड बी स्मॉलेस्ट पॉसिबल फोर नंबर बाय गेटिंग दिस डिवाइड द फॉर्म्युला ऑप्टेनिंग स्टेप बाय 4 अँड सुटेबल नंबर. फॉर्म्युला ऑप्टेन बाय द क्रॉस मल्टिप्लिकेशन C4, फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑप्टेन बाय द डिवाइडिंग बाय द 2. आणि जे संयुग असते अंतिम रेणूसूत्र आपण लिहिणे, अंतिम रेणूसूत्रामध्ये घटक अणूची संख्या लहानात लहान व पूर्णांकी असावी यासाठी आवश्यक असल्यास पायरी 4 मधील सूत्रास योग्य त्या अंकाने भागणे. बघा मित्रांनो, आता खाली दिलेले आहे त्याला आपण 2 ने भागूया. 2 ने भागल्यानंतर आपल्याला त्याचा फॉर्म्युला भेटून जाईल CO2. अशाच प्रकारे मित्रांनो बघा, इथं आता दिलेलं आहे आपल्याला, आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून संबंधित संयुगातील ऋणसूत्र काय होतील हे आपल्याला सांगायचं आहे. आणि हा बॉक्स आपण तयार केलेला आहे, चला तर त्या बॉक्सला बघूया. बघा मित्र, इथं काय करायचं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. C1H4 म्हणजे आपला फॉर्म्युला होईल CH4. एन सोबत 1 करायचं आहे, आणि सोबत 3 करायचं म्हणजे NH3. FeS म्हणजे आता बघा, दोन्ही यांचं सेम असल्यामुळे जर आपण दोन्ही डिवाईड केलं, दोन्हीला आपण दोन्ही डिवाईड करू शकतो. दोन्ही जर आपण एकाच संख्येने डिवाईड केलं तर दोन्ही काय होतील, कॅन्सल होतील, म्हणजे आपला फॉर्म्युला मिळेल FeS. सी आता क्रॉस मल्टिप्लाय करा, मग आपला फॉर्म्युला होईल C2O4. आता दोन्ही संख्या आहेत, दोन्ही संख्येला आपण दोन्ही भागाकार करू शकतो. याला भागाकार केलं तर कॅन्सल, इथं 2 येईल, म्हणजे आपला फॉर्म्युला तयार होईल, तो होईल CO2. ध्यान ठेवा, जसं नंबर जर कुठल्याही एका टेबलमध्ये असेल तर त्याने आपण त्याला डिवाइड करू शकतो व शेवटचा फॉर्म्युला आपण मिळवू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण कंपोजिशन ऑफ द मॅटर हा लेसन बघितला. पुढच्या लेसनला आपण सुरुवात करणार आहोत, तत्पूर्वी ह्या व्हिडिओचा वर्कशॉप आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.